मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून नियमभंगाचा प्रयत्न, मात्र कुठलीही कारवाई होणार नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतील उमेदवार प्राचार्य श्रीपाद सबनीस यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती साहित्य संमेलनाचे निवडणूक निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट प्रमोद आळकर यांनी दिली। डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी आपल्या प्रचारपत्रकात साहित्य मंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांचा फोटो छापला असून हा नियमभंग आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी संमेलनाचे दुसरे उमेदवार अरुण जाखडे यांचे अनुमोदक अनिल कुलकर्णी यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केली होती। त्यावर सबनीस यांनी आपलं माधवी वैद्य यांची परवानगी घेतली नसल्याचं कबूल केलं असून ही पत्रके वाटण्याचं थांबवण्यात आलं आहे। माधवी वैद्य यांनी सबनीस यांनी कुठलीही माझ्याकडून परवानगी घेत नसल्याचं, माझ्या याच्यावर काही मत नसल्याचं माधवी आडकर यांनी सांगितलं। यासाठी घटना तपासून पाहता घटनामुख आहे, त्यामुळे सबनीस हे संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार राहतील असं यावेळी आडकर यांनी सांगितलं। यांनी माझ्याकडे 29/9 म्हणजे काल सकाळी 11 वाजता एक तक्रार दाखल केली आणि त्यामध्ये त्यांनी असा आरोप केला की 89व्या साहित्य संमेलनाध्यक्षाचे एक उमेदवार डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या एका पत्रकामध्ये जे 4 रंगी पत्रक आहे त्याच्यामध्ये अनेक साहित्यिकांचे फोटो आणि त्यांच्याबद्दलची त्यांची प्रशस्ती ही छापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांची प्रशस्ती छायाचित्र अंतर्भूत केलेलं आहे म्हणून त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचा अर्ज रद्द करावा अशी मागणी करण्याचा अर्ज माझ्याकडे काल दाखल झाला। तो अर्ज दाखल झाल्या 1 तासाच्या आत मी डॉक्टर माधवी वैद्य आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना मी खुलाशाची पत्रं पाठवली, हमदस्नी पाठवली म्हणजे हस्ते पाठवली, त्याच्यावर दोघांच्या ॲक्नॉलेजमेंट्स आल्या। मी खुलासे 2 दिवसात मागवले, तसे खुलासे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्याकडनं काल रात्री माझ्याकडे दाखल झाला आणि एक डॉक्टर माधवी वैद्य यांच्याकडून त्यांचा खुलासा माझ्याकडे आज सकाळी दाखल झाला। डॉक्टर माधवी वैद्य यांच्या खुलाशामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की आय हियर बाय कन्फर्म दॅट नायदर डॉक्टर श्रीपाल सबनीस कॉन्टॅक्टेड मी नॉर आय हॅव गिवन कन्सेंट फॉर प्रिंटिंग माय फोटोग्राफ विथ कोटेशन मेन्शन इन हिज लीफलेट। माधवी वैद्यांनी त्यात म्हणलेलं आहे की श्रीपाल सबनीस यांनी कुठली परवानगी घेतलेली नव्हती, श्रीपाल सबनीस यांनीही त्यांचा खुलासा दाखल केला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण पानभर खुलासा आहे। डॉक्टर माधवी वैद्य यांनी 2013 पुस्तकातील प्रस्तावनेच्या त्यांच्या 4 ओळीचं भाष्य केलं होतं ते डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या पत्रकात अंतर्भूत केलेलं आहे आणि माधवी वैद्यांची संमती नजरचुकीनेही घेतली गेली नाही हे त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये मान्य केलेलं आहे आणि ते हे त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की ती सगळी पत्रकं या क्षणापासून ते सर्व मतदारांना पाठवणं थांबवता आहेत आणि त्यांनी असंही कळवलेलं आहे की हे पाठवण्याचं काम डॉक्टर श्रीपाल सबनीस विचारमंतचे श्री थोरवे पाटील करायचे, त्यांनाही त्यांनी आदेश दिलेले आहेत पत्रकं थांबवल्याचे। तर अशी त्या दोघांची पत्रक त्यांचे खुलासे माझ्याकडे आलेले आहेत। मी याबद्दल असं सांगू इच्छितो की मी या महामंडळाची घटना तपासलेली आहे, इलेक्शन रूल्स कोड ऑफ कंडक्टही तपासलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये सबनीसांनी परवानगी घेतलेली नव्हती, वस्तुस्थिती आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि सर्व एव्हिडन्स तपासल्यानंतर याच्यावर घटना जी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटना ही याच्यावर पूर्णपणे सायलेंट आहे, घटना काहीही म्हणत नाही आहे आणि मतदारही सुजाण आहेत, ते मतदान करताना कुठल्या पत्रकावर अवलंबून राहतील असंही काही नाही आहे। त्यामुळं मी असा निर्णय देतो की श्री अनिल कुलकर्णी यांनी जो माझ्याकडे अर्ज फाईल केलेला आहे या अर्जानुसार डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्यावर कोणतीही कारवाई करायची आवश्यकता नाही, मी कोणतीही कारवाई करणार नाही। डॉक्टर श्रीपाल सबनीस हे साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीचे उमेदवार होते, आहेत आणि राहतील।
अखिल मंडळीतर्फे मंडळाच्या सहकाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न। गणेश उत्सवादरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना सहकार्य करण्यासाठी धडपड करणाऱ्या आदर्श महिलांना अखिल मंडळी मंडळातर्फे सन्मानित करण्यात आलं। पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांच्या हस्ते मंगळवारी या महिलांना गौरवण्यात आलं। महात्मा फुले मंडळी शारदा गजानन मंडपात मंगळवारी हा कार्यक्रम झाला। या कृतज्ञता सोहळ्यामध्ये गणेशोत्सवात पौरोहित्य, नगरावादन, मूर्ती रंगकाम, अथर्व शीर्षे पठण, ढोलताशा पथक तसंच रांगोळी गणपतीचे दागिने तयार करणाऱ्या अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करायला कामगारांना तसेच 25 महिलांचा आणि पुणे महापालिकेच्या 250 सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कृतज्ञता सोहळ्याचे यंदा 15वे वर्ष होते। अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके उपस्थित होत्या। हरीश मोरे, संतोष ताजने, नारायण चांदणे, विक्री खन्ना आदींनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं। जो कार्यक्रम आहे तो फारच चांगला आहे। कारण असं आहे की पुण्याचा गणेशोत्सव जेव्हा परंपरा म्हणतो त्या परंपरेला राखण्याकरता, तिला सजवण्याकरता आणि त्या नवीन रूप देण्याकरता फार मोठ्या प्रमाणावर एक त्याला आपण म्हणू कार्यकर्ते किंवा समाजाची जी गरज असते ती मानसिक असते तशी मला वाटतं पुण्यात आहे। आणि म्हणूनच पुण्याचा गणेशोत्सव हा त्यामुळे विशिष्ट आणि नाविन्यपूर्ण म्हणजे परंपरा तर जपतच पण त्याला हळूहळू नाविन्य येत जातं। उदाहरणार्थ ढोलताशा पथक, ढोलताशा पथक चालू झाली आज त्याने एक वेगळं चांगलं रूप दिमागदार रूप घेतले आणि महिलांचा सहभाग म्हणजे मला वाटतं त्याला एक वेगळ्या प्रकारचं चांगलं स्वरूप आलंय। तसंच इतर बाबती जी आहे कारण ज्या एकेकाळी पुरुषांच्या ज्या म्हणजे हे होती बघतेल्या असलेली जी फील्ड्स आहेत तिथे आपण बघतोय की महिला या इतर ठिकाणी आल्या तशा गणेश उत्सवाच्या संदर्भात आलेल्या आहेत। मला वाटतं पुण्याच्या गणेश उत्सवाची परंपरा सदृढ आणि चांगली करायला या सर्व ज्यांना सायलेंट कार्यकर्ते म्हणतो त्यांचा हात आहे आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे फार चांगला आहे। मी जास्त काही बोलत नाही, मी सर्वांचे मी सुद्धा धन्यवाद मानतो कारण प्रशासनाचा एक भाग म्हणून गणेशोत्सवाची जबाबदारी होती आणि त्या सर्व चांगली पार पाडण्यात आम्हालाही तुमची मदत झालेली आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील युवकांना तांत्रिक शिक्षण घेता येणार आहे। शहरातील गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील युवकांसाठी आवश्यक असणारे तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांना कारखान्यामध्ये रोजगार मिळावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास योजना यात्रा सुरू केली आहे। या योजनेतून धायरी परिसरातील नवीन युवकांना विविध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रशिक्षण सुरू केले आहे असे मत विद्याधन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र येवले यांनी व्यक्त केलं। आयसेक्ट NSDC अंतर्गत कौशल्य विकास यात्रा यांच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण देणाऱ्या अनन्य इन्स्टिट्यूट या संस्थेचं उद्घाटन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालक चंद्रकांत निनाळे, पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, डॉक्टर दिलीप भुसारी, दिलीपभाऊ पासलकर यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर डिप्लोमा कोर्सेस शिकवले जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। उपक्रम बिनधास्तपणे राबवतो असे चंद्रकांत निनाळे सर, त्याचबरोबर माझ्या अगोदर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे स्नेही भरपूर काय माझ्याबद्दल बोलले ते
ते त्यांचे अनुभव होते असे आमचे दिलीप भाऊजी पासरकर, त्याचबरोबर आमच्या विजय डायनॅमिक वर्चे राकेश सर असतील, देशमाने सर असतील, इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला. हा एवढे सरांचा कार्यक्रम नाही, हा पहिला मुद्दा. हा कार्यक्रम देशाचा आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे आणि म्हणून हा उपक्रम. आज भारत हा जगाचा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे, कारण भारत हा एकच देश आहे की ज्याला आई म्हटलं जातो आणि या भारतामध्ये महाराष्ट्र असा एक प्रांत आहे की ही रत्नांची खाण म्हटलं जातो. आणि अशा या भूमीमध्ये जो कार्यक्रम जाहीर केला, या कार्यक्रमाची उपलब्धता ही इतकी साधी नाही आहे, याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. कालपासून सर्व टीव्हींनी, सर्व मीडियानी जो विषय लावून धरलेला आहे, त्या विषयाचं ओपनिंग आज आपण आपल्या भागामध्ये करत आहोत, आपण आपल्या राज्यामध्ये करत आहोत आणि अशा उपक्रमाचे आपण सर्वजण आज साक्षीदार बनत आहोत, ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे बंधूंना. आज या ठिकाणी कार्यक्रम सादर करत असताना हा त्याचा जो व्यापक स्वरूप आहे ते अत्यंत प्रचंड स्वरूपाचा आहे. हे बऱ्याच लोकांना ही योजनाच माहीत नाहीये, पण मी तुम्हाला थोडक्यात ही योजना सांगेल की जगातली मी भारतातली नाही म्हणत आहे, जगातली पहिल्यांदा पहिली सर्वात मोठी स्किल डेव्हलपमेंटच्या विषयी स्कॉलरशिप लागू असलेली ही जगातली एकमेव योजना आहे आणि भारतामध्ये त्या सगळ्यात मोठ्या पहिल्या योजनेचं स्वागत जगा विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून फेसबुकवाले असतील या अन्य पाश्चिमात्य ज्या मोठ्या कंपन्या असतील त्या सर्वांनी डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया, मेक इन इंडिया या सगळ्या संकल्पनांना आज भरभरून मदत केलेली आणि प्रतिसाद दिलेला. आपलं भाग्य आहे, कारण ईश्वर संधी एकदाच देत असतो आणि ही संधी आपल्याला दिलेली आहे. फक्त या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. या योजनांकडे बघत असताना अत्यंत महत्वाच्या दूरदृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. याचं कारण का, आतापर्यंत आपण विचारतो किंवा आमच्या समस्या काय, मी शिकलो, ग्रॅज्युएट झालो, 12वी पास झालो, पण मला नोकरी नाही आहे. या योजनेचं वर्णन जर करायचं म्हटलं तर असं करता येईल थोडं चिकित्सक बुद्धीनं की नोकरी आधी की डिग्री आधी. महाराष्ट्रातल्या शेतकरी लोकांनी रेशनिंगमधली साखर आणायची, स्वतःच्या घरातला चहा बंद केला आणि तीच घेतली आपल्या कार्डावरची साखर बाजूच्या किराण्याच्या दुकानदाराला विकायची आणि त्याच्यातून जो जास्तीचा पैसा भेटत होता तो रयत शिक्षण संस्थेला भेट दिला जायचा आणि अशा श्रमावर रयत शिक्षण संस्था उभी राहिली. ज्या रयत शिक्षण संस्थेच्या बिल्डिंगी बांधल्या त्या तिथल्या विद्यार्थ्यांनी बांधल्या. इतकंच काय, विद्यार्थ्यांना खायला नव्हतं तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नीनं स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून त्या विद्यार्थ्यांची, हॉस्टेलच्या मुलांची, ही रत्नांची को दिखाकर युवाओं तक पहुंचने में पूरा योगदान रहा है. आज कौशल विकास योजना जो बाकी अन्य संस्थाओं के द्वारा भी चलाई जा रही है उसमें आईसेक का एक विशेष रोल रहा है, जिसका उदाहरण कौशल विकास यात्रा जो चलाई जा रही है पूरे हिंदुस्तान में 28 तारीख को, जिसका सभी राज्य स्तर पर विमोचन किया गया और ये 15 अक्टूबर तक हमारी यात्रा पूरे भारतवर्ष में सभी जिलों को और सभी राज्यों को कवर करेगी. नासिक से स्टार्ट होने वाली महाराष्ट्र की कौशल विकास यात्रा दो रूट पर निकली है, एक जो नासिक से पूना, सतारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी, चिपलूण, दापोली, रायगढ़, थाने होती हुई नासिक लौटेगी. दूसरी हमारी यात्रा जो MKCL-च्या विद्यार्थ्यांकडून शासनाच्या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागात राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती MSCIT-च्या विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांचा देण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र ज्ञान मंडळाने हाती घेतला आहे. त्यासाठी MSCIT-च्या अभ्यासक्रमातच या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत MKCL-चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत म्हणाले, MSCIT-चा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील मुलांची संख्या मोठी आहे. सरकारी योजनांच्या माहितीचा अभ्यासक्रमात समावेश करणारा असल्यामुळे हे विद्यार्थी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन करू शकतील. दरम्यान नागरिकांना सरकारी योजनांसाठी
नागरिकांना सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी MKCLच्या संकेतस्थळावरही माहिती टाकली आहे। त्यामध्ये पिकांचे नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया, दुष्काळी भागातील नागरिकांसाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत घेतलेले निर्णय, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम, जलाशयामध्ये शिल्लक पाणीसाठा, रोजगार हमी योजनेचा जॉब कार्डची माहिती, हेल्पलाईन, रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणती कामे करता येतील, तसे एखाद्या नागरिकाचा शिल्लक रोजगार दिवसाची माहिती कशा पद्धतीने देता येईल, असे विद्यार्थ्यांकडून नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आलं। दोन महत्त्वाचे उपक्रम मी आपल्या समोर मांडतोय। महात्मा गांधी जयंती निमित्त दोन महत्त्वाचे उपक्रम MKCL तर्फे MKCLच्या 5000 MSCIT केंद्रांमध्ये उपलब्ध होत आहेत। पहिला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपण सगळेजण जाणता की महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचा दुष्काळ यावर्षी आहे। शेतकऱ्यांचं जे खरीपाचं पीक आहे ते पूर्णपणे गेलेलं आहे। अशा परिस्थितीत त्यांना दुष्काळ निवारणाच्या ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, जसं मनरेगा आहे किंवा रोजगार हमी योजना आहे किंवा चारा टंचाई जिथे भासते आहे तिथे त्याच्या संबंधीच्या योजना आहेत किंवा पाणी टंचाई जिथे आहे तिथे पाण्यासंबंधीच्या योजना आहेत, धान्यासंबंधीच्या आहेत, अन्न सुरक्षेसंबंधीच्या आहेत, रेशन संबंधीच्या आहेत, अशा विविध योजनांमध्ये ज्या माहिती सेवा दिल्या असत्या तिकडच्या आपल्या देशबांधवांना चटकन काही मदत मिळू शकेल अशा 10 माहिती सेवा 2 ऑक्टोबरपासून MSCIT सर्व केंद्रांमध्ये सर्व MSCIT विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील। त्याचबरोबर dushkalmukti.mkcl.org या संकेतस्थळावर सुद्धा त्या मोफत उपलब्ध राहतील। ठिकठिकाणच्या गावाकडच्या कार्यकर्त्यांना या लिंक्स वापरून आपल्या गावातल्या ग्रामस्थांना मदत करता येईल। उदाहरणार्थ जर एखाद्या ग्रामस्थाकडचं शेतमजुराकडचं किंवा शेतकऱ्याकडचं जर जॉब कार्ड हरवलेलं असेल तर या वेबसाईटवर जाऊन ताबडतोब जॉब कार्ड नंबर शोधता येईल आणि त्याला काम मिळू शकेल, किंवा त्यांच्या गावामध्ये शेल्फवर कुठली कामं आहेत याची तात्काळ माहिती मिळू शकेल। आज शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की दुष्काळ निवारणाच्यासाठी प्रत्येक अशा प्रकारच्या ग्रामस्थासाठी शासनाने जवळजवळ 27,500 रुपयांची मार्च महिन्यापर्यंत जी प्रोव्हिजन केलेली आहे त्याचा त्यांना कसा लाभ घेता येईल यासाठी छोट्या छोट्या कुठल्याही माहितीच्या गॅप्स राहू नयेत। आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी MSCIT विद्यार्थ्यांनी स्वयंसेवी पद्धतीने ग्रामस्थांना मदत करावी, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी मदत करावी म्हणून हा भाग आम्ही MSCIT अभ्यासक्रमामध्ये ऐच्छिक म्हणून ठेवलेला आहे, तो मोफत उपलब्ध आहे। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे महाजागृती अभियान। महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला हे सुरू होत आहे। 5,500 केंद्रांमध्ये 5 विषयांच्या e-test आम्ही ठेवलेल्या आहेत। पहिला जो विषय तो स्वच्छ भारत अभियान, दुसरा विषय जो आहे तो दुष्काळ निर्मूलन, तिसरा विषय बेटी बचाव बेटी पढाव, चौथा विषय पर्यावरण संवर्धन आणि 5वा विषय हा यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वं जयंती वर्ष आहे त्यानिमित्ताने भारतीय संविधान असा 5वा विषय। या 5ही विषयांवरच्या e-test या 2 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत MKCLच्या 5,000 MSCIT केंद्रांमध्ये उपलब्ध होतील। आणि ह्या सर्व e-testमध्ये वरच्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना एकंदर 10 लाख रुपयाची बक्षिसं या परीक्षेच्या शेवटी दिली जातील। यामध्ये बक्षीस हा मुख्य उद्देश नसून या विद्यार्थ्यांमध्ये या 5ही प्रश्नांसंबंधी जागृती निर्माण व्हावी, महाराष्ट्रभर जागृती निर्माण व्हावी, हा त्याच्यामागे मुख्य उद्देश आहे। आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स।
तब्बल 3 मजली पार्किंग सह आई स्पाइस गार्डन क्लब हाउस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। भारत पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शौर्य तुला वंदितो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय सैनिक संस्था व मार्शल कॅडेट कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्य तुला वंदितो या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिव गणेश खुटवड यांनी दिली। 1965 साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते, त्यास चोख प्रत्युत्तर देत भारताने मोठा विजय मिळवला होता। या युद्धास 50 वर्ष पूर्ण झाल्याने या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रत्यक्ष युद्धात लढून पराक्रम गाजवलेल्या 50 भारतीय सेनानींचा सन्मान करण्यात येणार आहे। हा सन्मान सोहळा 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता अत्रे सभागृहात होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहे। राष्ट्रासाठी आपले सेवा अर्पण करणाऱ्या सेनानींना सन्मान संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, रौप्य पदक, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती गणेश खुटवड यांनी दिली। पत्रकार परिषदेला श्रमिक गोजमुंडे, गणेश खुटवड, सदानंद पिलाने यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते। लेफ्टनंट जनरल ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। अशा महत्त्वाच्या लोकांपर्यंत आपण हा विषय नेलेला आहे आणि त्या क्षेत्रातील लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। शौर्य तुला वंदितो असं शीर्षक आपण या कार्यक्रमाला दिलेलं आहे। थोडक्यात आपण याला एक उपक्रम म्हणू शकतो किंवा एक मोहीम म्हणू शकतो की ज्याची आपण आता सुरुवात केली आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त। तर 1 ऑक्टोबरला आचार्य आद्र सभागृह पिंपरी चिंचवड या ठिकाणी या कार्यक्रमाचं संध्याकाळी 5 वाजता आयोजन केले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत, त्यानंतर ब्रिगेडियर दिवाकर परांजपे आहेत, एअर कमांडर सुरेंद्रसिंग त्यागी आहेत, कर्नल तेजेंद्र पड त्यागी आहेत, त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल VM पाटील म्हणून आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। पर्वती नागरिक कृती समितीतर्फे पुण्यभूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला। सत्य आणि कलेचे विश्व वेगळे असतं, वास्तवेला सौंदर्याने नटण्याचं काम कलावंत करीत असतात। ज्याला सत्य सौंदर्याच्या अंगाने मांडता येतं तो मोठा होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी व्यक्त केलं। पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने पर्वती पुण्यभूषण आणि कृतज्ञता पुरस्काराचं वितरण SMJC सभागृहात करण्यात आलं। शांभुर्के समितीच्या अध्यक्ष प्राध्यापक सुधा पाटील, IIM माजी अध्यक्ष डॉक्टर अरुंग हडबे, कर्ण सदानंद साळुंके, डॉक्टर मनीषा बोबडे, पत्रकार राजेंद्र हुंजे, तसेच सुभाष कर्णिक, अभिजित कर्वे, डॉक्टर ज्योती ढमढेरे, सायली मुतालिक, हबप विठ्ठल अभिभाते, माधव दामले यांना पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर देखणे म्हणाले, कर्तृत्वातूनच कृतज्ञतेचे कमळ उमलत जातं, पुरस्कार प्राप्त व्यक्ती खऱ्या अर्थाने कर्तृत्वान आहेत। सत्य आणि कलेचे विश्व वेगवेगळे असते, कलात्मकतेतून सत्य समाजासमोर मांडता येतं, असं यावेळी ते म्हणाले। लेखनाचं उदाहरण आहे, मी कधी रात्री अपरात्री ध्यानातून करतो, दिवसा करतो, मला कधीही काही लागलं तरी, म्हणून मी म्हटले की पुण्यातले माणसं नेहमीच हात देणारे, बाहेर टीका वेगळी होत असेल तरी देखील पुण्यातले माणसं समजून घेऊन हात देतात। कारण हल्ली फार व्हॉट्सअप पुण्याची पाठ्या भेटत घेऊन करतात, माणसं मनाने सगळं तयार करतात, पण पुण्याच्या माणसाचं हृदय काय आहे डॉक्टर बोबडे चांगलं सांगू शकते, कारण त्या जास्त तपासतात। कारण पुणेरी माणसं जितकी कर्मळ आहे, जितकी मनमेळ आहे, जितकी रागीट आहे, जितकी कडक शिस्तीची आहे, ते समजून घेणंच फार कठीण जातं। मग कधी कधी आम्ही पत्रकार समजून घ्यायला गेलो की मग आम्हाला तिरकस नजरेने पाहता असं वगैरे पण म्हटलं जातं, पण नजर सारखीच असावी लागते माणसं शोधण्यासाठी। जास्त वेळ संयोजकांचं मी घेणार नाही, पण फक्त माझ्याकडे आता 1 मिनिट उरला आहे, घड्याळ बघतोय समोर, कारण माझ्याकडे स्टुडिओमध्ये असंच घड्याळ लावलेलं असतं, त्यामुळे त्यानुसारच मला पळावं लागतं। मला सतत स्टुडिओमध्ये असं कानात सांगणारा कोणतरी डायरेक्टर असतो, पण इथं निवेदक पाठीमागे त्यांच्याकडे लक्ष ठेवून मला पुढे जावं लागतं।
मी इतकंच म्हणेन की जी पुरस्कार देऊन एक जबाबदारी माझ्यावरती तुम्ही सोपवलेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत असताना आत्ताही मी एप्रिल मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात फिरत होतो आणि आता दुष्काळाचा सामना आपण करतोय. परवाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी आपला खर्च कमी करून तिथला निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचा प्रयत्न केला की बहुन आम्ही कालच्या मिरवणुकीत देखील दिवसभर पुण्यात प्रवेश करत होतो त्यावेळेस देखील मला एक खूप चांगलं उदाहरण पाहायला मिळालं. महाराष्ट्रात पाणी येत नाही तर आपण त्रासून जातो पण ज्या लोकांना 25-25 दिवस पाणी मिळत नाही त्यांनी काय करायचं असा विचार आपण करणं गरजेचं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी जेव्हा हंडावर पाणी भरण्यासाठी आपल्याच घरातली मुलं शाळा सोडून पाण्यासाठी धावतात तेव्हा त्यांचाही विचार आपण पुण्यात बसून करायला पाहिजे. तेव्हा खडकवासला भरला नाही म्हणून आपण एक दिवसाचं पाणी कपात केली तर राजकारण्यांवरती अधिकाऱ्यांवरती कधी कधी खूप जोरात राखवतो पण ज्या गावामध्ये पाण्याचं टँकरच जात नाही त्या लोकांनी काय करायचं याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण पैसे देऊ म्हणून त्यांचं जगणं सफल होणार आहे का? आपण धान्य देऊ म्हणून त्यांची पोट भरणार आहेत का? आपण आधार देऊ म्हणून त्यांचं जगणं अधिक सुकर होणार आहे का? असे असंख्य प्रश्न त्या माणसांच्या समोर आहेत. आपण फक्त पेपरमधनं वाचतो पण जेव्हा परिस्थिती जाऊन पाहू लागलो तिथली दिसू लागली आणि तिची जाणीव व्हायला लागली किंवा आपल्याला अंदाज येतो की आपण रोज किती पाणी वाया घालवतो. सकाळी ब्रश करता करता आपलं नळ चालू सोडून आपण 2-3 लिटर पाणी वाया घालवतो. मग त्या माणसांना जिथे पाणीच मिळत नाही त्या 2-3 लिटर मध्ये अख्खा कुटुंब कसं भागवत असेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नगरपालिका व विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं हा सोहळा पार पडणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा वाघोल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रघुनाथ माशेलकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. सर्वात भव्य असं जे व्यासपीठ आहे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. या कार्यक्रमाचं स्वरूप, दिवसभरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाहुणे कोणते आहेत, उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये कोणत्या मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार करणार आहोत, त्याचं नेमकं स्वरूप काय असेल. दुपारच्या सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनांचा सहभाग नेमका कोणता आहे, कसा आहे आणि सायंकाळच्या नागरिक उपस्थित असतात त्यांची व्यवस्था कशी केली जाते या संदर्भामध्ये या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आदरणीय डॉक्टर विनोद शहा ते आपल्याला सविस्तर माहिती देतील. आणि मी थांबतो, नमस्कार. निमित्ताने ती चांगली प्रसिद्धी महाराष्ट्रभर व्हावी या दृष्टीने ही पत्रकार परिषद आपण गेले 15 वर्ष सातत्याने घेत असतो. त्यासाठी आपल्या सर्व मंडळींचा सहकार्य अत्यंत चांगल्या प्रकारे असतं.
त्याचमुळे केवळ 3,000-3,500 ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी येतात. भरगच्चा असं गणेश कला क्रीडा मंच भरून गेलेलं असतं. आणि यावेळच्या कार्यक्रमाचं काही जे वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्यामध्ये मी एवढं सांगेन की माननीय मुख्यमंत्री फडणवीस सर, देवेंद्रजी फडणवीस सर आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री सेंट्रलचे प्रकाश जावडेकर सर आणि त्यांच्याच बरोबर खास करून उपस्थित असणारे आपले पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याणचे राज्यमंत्री दिलीप कांबळे सर, विजय श्रुतारे, म्हणजे आपल्या पुणे भागातील हे सगळे मिनिस्टर्स हे खास या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आणि ह्यांच्याच वेळी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथराव माशेळकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि अशा या कार्यक्रमामध्ये अनेकांचं सहकार्य असतं. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाच्या वतीने मोर्चा काढून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून धनगर समाज बांधवांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षण देईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं मत रमेश पाटील, नागनाथ सोटगीर, दादा तरंगे यांनी सांगितलं. आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारवाड्यावरून मोर्चा काढण्यात आला. त्यात माजी पोलीस अधिकारी मधु शिंदे, डॉक्टर विकास महात्मे, सोपानराव काळे, अमोल गोरटे, गजानन मराठे, आदित्य तळकर, हरिचंद्र धायगुडे यांच्यासह धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मोर्चा संपल्यानंतर 8 जणांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. सरकारने धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अन्यथा हे उपोषण कायम सुरू ठेवणार असल्याचंही सोटगीर यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही एकमेव मागणी आमची आहे. आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी आज आम्ही मोर्चा आणि महाआमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. हा मोर्चा शनिवारवाड्यापासून विधानभवनावरती जाणार आहे. तिथं जवळजवळ 15-20 युवक आमरण उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचे धनगर बांधव उठणार नाहीत. कारण आतापर्यंत गेली 60-65 वर्षापासून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसनी फसवलेलं आहे. आणि तेच पाप आज भाजप सरकार करत आहे. त्यासाठी भाजप सरकारनं सुद्धा बारामतीच्या आंदोलनामध्ये आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही 15 दिवसांमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण ते न केल्यामुळं आज हे आम्ही आमरण उपोषण व महामोर्चा काढलेला आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.